मामा, दादा, तुम्ही माझी काळजी करू नका. पण राणी, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही अगदी निश्चिंत राहा. राणी, तुमची मुलगी जरी असली तरी ती या घरची सुनही आहे. मला खात्री आहे राय लवकरच परत येईल. लक्षात ठेवा, तुमचा एंट्री पॉइंट हा आहे. सर एक मिनिट, मला सिंधूच्या वतीने तुमची माफी मागायची आहे. सर मला माहिती आहे, तिच्या मनात काही नाही आहे, ती फक्त तुमची काळजी करते. एरवी ती मनाने खूप निर्मळ आहे खरं पाहायला गेलं तर, पण त्या कांताच्या धमक्यांमुळे ती घाबरली. त्याचा त्रास आहे खूप तिला, आणि हा फक्त सिंधूचा प्रश्न नाही आहे, गावातल्या बऱ्याच मुलींच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. पण मला आनंद आहे की मी रिटायर व्हायच्या आधी त्या कांताला धडा शिकवला जाणार आहे. नक्कीच सर, आपल्याला कधीही निघावं लागेल. सगळ्यांनी तयार राहा. यस सर. ओके सर, इन्फॉर्मेशन मिळाली. नांदगाव फाट्यापासून काही अंतरावर कुठेतरी या भागात कांताला पण बसलाय. सर आय थिंक वी गॉट हिम. हेट यू राघव, मला इथे अडकवून स्वतः निघून गेलास. आणि इतकं कोण बिझी असत, एक फोन करता येत नाही. आणि मी मूर्ख, तुझ्या सांगण्याहून तुझ्या भावाशी लग्न करून या घरात आले. मी बरी आहे की नाही हे विचारायची साधी कर्टसी नाही आहे तुझ्या. त्यात राया असे अचानक निघून गेले, मला कळत नाही मी काय करू. बरी आहेस ना तू? थँक्स पंकज, ऍटलीस्ट तुला तरी मला हा प्रश्न विचारावा असं वाटलं. कारण मला सगळं माहिती आहे, घरातल्या बाकीच्यांना काहीच माहित नाही, म्हणून कदाचित तुला कोणी हा प्रश्न विचारला नसेल. बरं ते जाऊ दे, कशी आहेस तू? कशी असणार, तुझा मित्र मला या सिच्युएशन मध्ये अडकवून गेलाय. पंकज, राघवचा मित्र म्हणून नाही, एक माणूस म्हणून जा. राघवने जे काही केलं ते बरोबर होत. मी तुझ्या दृष्टीने राघव चुकीचा असेल, पण राघवच्या दृष्टीने ही चूक नाहीये. कारण राघवचा त्याच्या कुटुंबावर खूप जास्त जीव आहे, आणि सगळ्यात जास्त जीव त्याचा रायावर आहे. पहिली रायाने त्याच्यासाठी खूप काही केलंय. आणि माझं काय? तुझ्यासाठी हे कुटुंब आहे ना वहिनी, या घरातली माणसं खूप चांगली आहेत. मी लहानपणापासून या घरातल्या लोकांना ओळखतो. आता थोडेफार ताणतणाव कोणत्या कुटुंबात नसतात, पण हे सोडलं तर बाकी मनाने खूप चांगली माणसं आहेत, जीवाला जीव लावणारी आहेत. वहिनी, राघवने जाणून बुजून नाही केलं. राघवची खरंच काहीच चूक नाहीये. राया खूप चांगला मुलगा आहे. वहिनी, रायाला एक संधी देऊन बघ. कशी देऊ संधी? मी फक्त राघवच्या सांगण्याहून रायाशी लग्न केलंय, पण माझं खरं प्रेम राघववर आहे.
मी नाही विसरू शकत त्याला. आणि पंकज हे कोणाला सांगूही शकत नाही ना, त्याचा जास्त त्रास होतोय मला. या गावाशी आपले कसलेच लागे बांधे राहणार नाही. पण झाला काय, का तरी सांगशील? आप्पांनी सांगितलंय आज त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आपण इथून जाणार आहोत. काय सांगतोस आत्या, खूप कामं करायची आहेत आपल्याला. हे बघ, मी मिठाई पण आणली आहे. मी एक काम करते, देवासमोर दिवा लावते, नैवेद्य दाखवते आणि मग आपण गोड करूया. अगं हो हो, आप्पा तर येऊ दे, मग ठरूया सगळा. आप्पा येतील ग, पण आता थांबायला वेळ नाहीये. चल पटपट, खूप कामं करायची आहेत आपल्याला. थँक्यू बाप्पा. आत्या मी आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे ग. हे घे. आता आपण इथून कायमचे निघून जाणार आहोत. मी शांतपणे अभ्यास करू शकेन, छान डॉक्टर होईल आणि आप्पांना कंपल्सरी आराम करायला लागेल. आता त्या कांताच्या धमक्यांना घाबरायची गरज नाहीये. आत्या आपण इथून कुठे जातोय कोणालाही सांगायचं नाही. होय, मी एक काम करते, आप्पांसाठी काहीतरी मस्त खायला बनवते त्यांच्या आवडीचं. आलेच मी. आत येऊ नाही. काही काय बोलताय, मी काही नाही ऐकलं तुमचं. एवढे काय रागवताय? मला रुक्मिणी काकूंनी सांगितलं होतं की राणीला काही हवंय का बघून ये, म्हणून आले होते मी. पण मला वाटतं तुम्ही काहीतरी सिक्रेट बोलत होतात. बोलणं लपून ऐकत होतीस? नाही नाही, मी काही नाही ऐकलं. कीप युअर गन्स लोडेड, पण माझ्या ऑर्डर शिवाय कोणीही फायर करणार नाही. अँड बी अलर्ट. यस सर. सर तुम्ही काळजी करू नका, ह्या वेळेस कांता आपल्या हातातून सुटणार नाही. एव्हरीवन गेट मूव्हिंग क्विक. यस सर. हॅलो राघव, कुठे आहेस तू? एक फोन नाही, मेसेज नाही, स्वतःहून तर एक फोनही करत नाहीयेस. आणि मी केला तर तू उचलतही नाहीयेस. तुला माझी अजिबात काळजी नाहीये. राघव तुझ्या लक्षात आहे ना, तुझ्या सांगण्यावरून मी तुझ्या भावाशी लग्न केलंय. एकटी पडली आहे मी राघव. आणि कशात एवढा बिझी आहेस तू? मधु प्लीज,
मी इथे फील्ड वर आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सिंधूला गावातल्या एका गुंडाने किडनॅप केलं होतं आणि तिच्या बरोबर जबरदस्तीने लग्न करणार होता तो. सिंधू 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 कोण आहे ही सिंधू आणि लागव तुझा आणि तिचा नक्की काय संबंध आहे? मधू, मी तुला सांगितलंय, सिंधू माझ्या सरांची मुलगी आहे, दॅट्स इट. तिच्या आणि माझ्यामध्ये काहीही नाहीये, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आणि तू एकटी का पडलीस? राया आहे ना तुझ्या बरोबर? नाही. म्हणजे ते निघून गेले. राया निघून गेला? कुठे? त्यांना काश्मीरला बोलावून घेतलं. हाऊ इज इट पॉसिबल? त्याची तर सुट्टी होती आणि आताच तुमचं लग्न. मधू, तू त्याला काही सांगितलं नाहीस ना? पण मला संशय आहे की त्यांना आपल्याबद्दल सगळं कळलंय. कशावरून? ते जाताना जे बोलून गेले त्यावरून मला असं वाटलं. आता मी काय करू राघव? तू प्लीज परत ये. आय नीड यू. सर, वी आर रेडी. निघायचं? येस, मला निघावं लागेल, नंतर कॉल करतो. राघव, ऋषभ, तुला मी नेहमी चुकीची वाटते ना, पण मी नेहमी बरोबर असते. अगं, कशाबद्दल बोलतेस तू? मी तुला कधी पासून सांगायचा प्रयत्न करत होते पण तू माझं ऐकतच नव्हतास. रेशमा, मुद्द्यावर येशील का जरा? मी तुला हळदीच्या दिवसापासून सांगतेय की काहीतरी खूप मोठी गडबड आहे. अगं, पण झालंय काय? ही राणी वहिनी आहे ना, ही दिसते तेवढी साधी नाही. हा रेशमा, काय झालंय ते सांगशील का? अरे, मी राणी वहिनीला पंकजशी बोलताना ऐकलंय. वहिनी पंकजला सांगत होती की कसं करू मी रायावर प्रेम, माझं राघववर प्रेम आहे. मी फक्त राघवच्या सांगण्यावरून रायाशी लग्न केलं, पण माझं खरं प्रेम राघववर आहे. राणी वहिनीने राघव भाऊजींच्या सांगण्यावरून हे लग्न केलंय. मी राघवला कसं विसरू वगैरे हे सगळं बोलत होत्या त्या. काय? मी माझ्या कानाने ऐकले तुझी शपथ. अगं, पण कसं शक्य हे? राणी वहिनीचं राघव दादर प्रेम आहे. हो, कसं करू मी रायावर प्रेम, माझं राघववर प्रेम आहे. काय म्हणालीस तू? काकू? काही नाही काकू. अगं, रेशमा वेडी आहे, उगाच काही बडबडत असते. रेशमा, अगं मी खरंच सांगतोय तुला, असं काही नाहीये. रेशमा, मला सगळं खरं खरं कळायला हवं. काकू, राणी तीच मुलगी आहे जी राघव भाऊजींना लग्नात भेटली होती.
त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होत. मला ह्या गोष्टीचा संशय त्याच दिवशी आला होता ज्या दिवशी आम्ही राया भाऊजींची उष्टी हळद घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो. राघव भाऊजी, ही राणी राया भाऊजींची होणारी बायको आणि तुमची होणारी वहिनी. मधु? राघव भाऊजी, तिचं नाव मधु नाही, राणी आहे. राणीला काही लोक मधु सुद्धा म्हणतात. मधुराणी नाव आहे ना तिचं. काही जण तिला मधु म्हणतात, काही जण राणी म्हणतात. राघव भाऊजी, तुम्ही एकमेकांना ओळखता का? काकू, त्या दिवशी राघव भाऊजी आणि राणी वहिनी जेव्हा एकमेकांसमोर आले ना, तेव्हा ते दोघी ब्लँक झाले होते. त्यानंतर राघव भाऊजी राणी वहिनीच्या खोलीत गेले होते आणि ते बराच वेळ बाहेरच आले नाहीत. राघव, काय झालं बाळा? नाही काही नाही, सगळं ठीक आहे ना? मला निघावं लागणार आहे, इमर्जन्सी आहे. राघव, राघव अरे जायलाच हवं का? तुला माहिती आहे, ड्युटी फर्स्ट. काकू, मी आता कन्फर्म सांगू शकते, राणी वहिनीचं राघव भाऊजींवर प्रेम आहे, राया भाऊजींवर नाही. जे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला येतं का? मला दिवा कसा काय विजला अत्या? इथे वार नाही, काही नाही, अचानक असा दिवा कसा विजला? हा काही अपशकुन तर नाही आहे ना? अत्या सांग ना, हा कुठला अपशकुन नाही आहे ना? बयो, असा काय नसता गो, तो एक अंधविश्वास असा. नक्की ना, खरं मला खूप अस्वस्थ वाटतंय ग. तूच म्हणाली होतीस ना की असा दिवा विजणं कुठल्या तरी संकटाची चाहूल असते. असा काय असताच असा नाही गो, पण म्हणजे असूही शकत असं. बयो, तू नको ते विचार करू नकोस गो. हा, नको तू विचार करू नको. आता मला ना अचानक खूप भीती वाटते, अस्वस्थ वाटतंय ग. तू बघितलं ना आत्ता मी किती खुश होते आपण इथून कायमच निघून जाणार आहोत म्हणून. पण अचानक दिवा कसा काय विजू शकतो अचानक? काही गडबड नाही ना होणार? नाही गोवयो, नाही. मला ना खूपच भीती वाटते. मी एक काम करते, आपांना फोन करून सांगते की तुम्ही लगेच घरी या. उद्याच्या ऐवजी आजच नोकरी सोडा, तसंही अर्धा दिवस गेलाच आहे ना. आता एकदा आप्पा घरी आले ना की मग माझ्या जीवात जीवे. मी फोन करते, थांब. अगो अगो बयो, बयो आप्पांचा फोन नको करू. अगो आजचा शेवटचा दिवस असा ना त्यांच्या कामाचा, येतले ते. मला खूप भीती वाटते ग आत्या, आपांना काही झालं तर नसेल ना? अगो काय नाही होऊचा त्यांका, माझो देवावर विश्वास असा, आप्पा घरी येतले. तू शांत रो बघो. हा, आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.